बेंडूर नगर येथील मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयात सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री नागदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन मनोरमा परिवाराच्या कार्याचं भरभरून कौतुक केलंय. पेंडूर नगर आरटीओ ऑफिस समोर येथील मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यालयास गुरुवारी सकाळी पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. अध्यक्षस्थानी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांतजी मोरे होते. सतत 5 वर्ष 0% एनपीए राखल्याबद्दल मनोरमा बँकेचे चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे यांचं पालकमंत्र्यांनी कौतुक केलं. एका सामान्य माणसानं केलेलं एवढं मोठं कार्य हे कौतुकास्पद आहे असं म्हणत त्यांनी मनोरमा मल्टीस्टेट, मनोरमा बँक आणि मनोरमा परिवारातील पतसंस्थांच्या कामाचं कौतुक केलं. बँकांनी वित्तीय उन्नतीसाठी काम केलंच पाहिजे, परंतु इतर उपक्रमाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. मनोरमा परिवाराच्या कामाबाबत मी अनेक दिवसांपासून ऐकत आलो आहे, परंतु आजही उत्तुंग भरारी जवळून पाहता आली. आम्ही सदैव सोबत आहोत, विधायक कामासाठी जरूर ते सहकार्य राहील असंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. आताच श्रीकांतजी मोरे म्हणाल्याप्रमाणे बरीच वर्ष मनोरमा ग्रुप बद्दल ऐकणं, त्यांचं निमंत्रण स्वीकारणं, पण येण्यातल्या काही ना काही चक्र अडचणी होत्या. आता योगाने या नवीन सरकार कमिशनमध्ये पालकमंत्री म्हणून जबाबदारी आल्यानंतर आठवड्यातून एकदा यायला सुरुवात केली आणि मनात एक मोठा यादी केली आहे मी संस्था आणि व्यक्तींची. कारण खूप मोठ्या प्रमाणात मी घरी पण जातो, त्यामुळे इथे यावं ही कल्पना होती. आज तो योगाला मलाही बरं वाटल्याचं कारण ज्यांची सहकाराची पार्श्वभूमी आहे, म्हणजे विखे पाटलांच्या घरामध्ये असं काहीतरी झालं, तर विशेष काय 3 पेढ्या सहकारात आहेत. महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना विखेंच्या आजोबांनी सुरू केला. तर त्यांच्या कुटुंबातल्या कोणीतरी एखादी पतसंस्था, मल्टीस्टेट बँक, महिला सोसायटी, हॉस्पिटल डेव्हलप केलं, ते काही विशेष नाही. पण ज्यांना सहकाराची काही पार्श्वभूमी नाही, अशा सामान्य पार्श्वभूमीच्या माणसाने एवढं मोठं काम उभं करणं हे खूप कौतुकास्पद असतं आणि त्यामुळे ते जाऊन ॲप्रिसिएट करत असतं किंवा मी आलो आहे याचं तुमचं मी कौतुक करायला हवं. त्यामुळे सगळ्या आकडेवारे आहेत त्या थक्क करणारे आहेत की सगळ्यात मोठं म्हणजे एनपीए शून्य हे थक्क करणार आहे. तर आपल्याकडे काय झालंय की पैसे घेईपर्यंत लोक मागे लागतात आणि नंतर मग त्याच्या परतफेडीची नियमितता राहत नाही. तर हे लक्षात येत नाही की याच्यातून आपण कायमचे बाद होतो. पण एक अशी पण वृत्ती असते किंवा आता त्याचे 90% लोकांचं माझं म्हणणं असं की त्यांना परत करायचे असतात, पण ते कुठल्या ना कुठल्या ट्रॅपमध्ये सापडतं. पण अशा सगळ्या समाजातल्या ट्रॅपमध्ये सापडणं, परत करण्याची इच्छा नसणं, असून तुम्ही लोकांकडून जी वसुली करताय आणि 0% एनपीए करताय आणि तुमचे तिन्ही ॲड ऑडिटर हे हो बरोबर आहे, चुकीचा रिपोर्ट नाही आहे, 0% एनपीए झाला आहे, याबद्दल पहिले मी अभिनंदन करतो. मग एखाद्या आर्थिक संस्थेने त्याचे पैलू वाढवायचे असतात, नुसतं बँक 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 प्रॉफिट 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 काय आमच्यात इतक्या इतकी आमची गंगा येईल करायची काय. तुम्ही त्यासाठी शाळा घडा, कॉलेज घडा, महिलांची संस्था घडा, हॉस्पिटल घडा, तर ते तुम्ही खूप चांगलं करताय. यावेळी चेअरमन श्रीकांतजी मोरे, सौ शोभाताई मोरे, डॉक्टर सुमित मोरे, दत्ता मामा मुळे, शिल्पा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केली. महाराष्ट्राचे भूषण असलेले आणि ज्या माननीय चंद्रकांतदादा साहेब सध्या जरी पालकमंत्री असले तरी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री असेल, सरकार खात्याचे आमची धोरण असेल, वस्त्रोद्योग महामंडळ वस्त्रोद्योगाचे दादा मी आरडीडी म्हणून काम होतो, त्याच्याआधी मी रिजनल डेप्युटी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे, उस्मानाबादला डीडीआर म्हणून मी 4 वर्ष काम करत होतो आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचं मी 4.5 वर्ष सिंगल ॲडमिनिस्ट्रेटर होतो. ज्या कालावधीमध्ये अतिशय प्रचंड गोंधळ त्या ठिकाणी झालेला होता, त्यानंतर पुण्याला मी डेप्युटी डायरेक्टर मार्केटिंग म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पणन विभागाची धोरण आयोगात त्यावर होती 2007 ते 2009 या वेळेमध्ये. आणि रिटायरमेंटच्या वेळेसुद्धा मी 2009 ते 2013 हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूरमधून मी कामकाज केलं. पंढरपूर हे आमच्या विठ्ठलाचं म्हणजे मूळ आराध्य देवताचा आशीर्वाद म्हणा की वडिलांच्या मार्गदर्शनामुळं वडील शिक्षण खात्यात होते, अतिशय स्पृहणीय स्टेट फॉरवर्ड माणूस, आणि आम्ही कष्टातून हे उभा करत असताना सेवानिवृत्तीनंतर वयाच्या 81व्या वर्षी सदाशिव रामचंद्र मोरे यांनी इच्छा व्यक्त केली की आपली सर्वसामान्यांसाठी एक बँक असते. 81व्या वर्षी त्यांनी बँकेची संकल्पना मांडली. नुकताच मी रजिस्ट्रार म्हणून त्याच्याकडे सोलापूरमध्ये कार्यरत होतो आणि दादा आपल्याला सांगा मला आश्चर्य वाटेल की 24 बँकांची प्रस्तावना मी करून स्थापना करून दिली. मग इंदापूरची अर्बन बँक असेल, भारत पाटील साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, मेंटॉर आहेत, फ्रेंड्स आहेत,
पंढरपूरची बँक असेल, मोहनची बँक असेल, सोलापूरच्या 12 बँकांची स्थापना केली. आणि मग हे करत असताना असं वाटलं की आपण सगळ्यांची करायलो, वडिलांची इच्छा का पूर्ण करू नये, म्हणून मनोरमा बँक हे आईच्या नावाने आम्ही स्थापना करायचा निर्णय घेतला असा. आणि हे वाटलं नव्हतं असं, कारण त्या काळात 15 लाख रुपये गोळा करणं ही सुद्धा अत्यंत अवघड गोष्ट होती. 1000 रुपयाचे शेअर मागायला गेल्यानंतर लोक म्हणायचे हे 1000 रुपयाचं काय करणार, हे काय कशाला पाहिजे 1000 रुपये. पण कठीण परिस्थितीमध्ये 15 लाख रुपये गोळा झाले 1996 साली. आणि दादा आज बँकेचं भाग भांडवल हे जवळपास 15 कोटीपर्यंत गेलेलं आहे, निधी 15 कोटीपर्यंत गेलेले आहे, ठेवी 550 कोटीच्या गेलेल्या आहेत. आणि आश्चर्य म्हणजे उभ्या महाराष्ट्रामध्ये दादा एक कन्सर्नचं बाब आहे, आपल्या सरकारने फार मोठे पावलं, भारताच्या फायनान्स मिनिस्टर यांच्याशी आम्ही भेट घेतली मध्यंतरी इंदापूर अर्जुन पटेल सावरकडं. अमित शहाजी आमच्या देशाचे सहकारमंत्री आहेत आणि आपण पण ह्या खात्याची धुरा सांभाळलेली आहे. पण एक खंत व्यक्त करतो की महाराष्ट्रातली बँकांची संख्या 550 वरून 350 पर्यंत खाली आलेली आहे. यादव साहेब इथं उपस्थित आहेत, आपल्या कल्पना आहे की खूप परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. याला कारणं अनेक आहेत, म्हणजे काही मॅनमेड आहेत आणि काही म्हणजे खरोखर आर्थिक परिस्थितीमुळे सुद्धा आहे, थकबाकी आहे, त्याच्यात एक मेटॉप होत आहे. पण असा हे सांगायचा उद्देश असा, अशा या कठीण परिस्थितीमध्ये मनोरमा बँकेने गेले 6 वर्ष थकबाकी 0% ठेवली. आणि ही जी थकबाकी 0% ठेवली त्याचं एकच म्हणजे वडिलांनी घालून दिलेलं नैतिक अधिष्ठान. आमचं संचालक मंडळ इथं एक मताने निर्णय घेतला जातो, बहुमताला मान्यता नाही. एका जरी संचालकाचं मत असेल की हा निर्णय घ्यायचा नाही तर आम्ही तो निर्णय घेत नाही. साहित्य सामाजिक सांस्कृतिक या क्षेत्रात 25 वर्षामध्ये दादा या परिवारांनी फार मोठं योगदान सोलापूर दिलेलं आहे. असं सोलापूरातलं कुठलंही नेतृत्व नाही की ज्यांनी या बँकेला पाऊल लागले नाही किंवा आमच्या इथल्या कार्यक्रमावर नाही. सर्व समभाव या भूमिकेतून या परिवारांना आपली दालनं नेहमी आतापर्यंत उघडी ठेवली आहेत. आणि हे करत असताना आम्हाला प्रश्न विचारला लोकांनी, मल्टीशेट का काढली? अर्बन बँकांचे नियम, रिझर्व्ह बँकेचे नियम हे अत्यंत काटेकोरपणे पाळत असताना अतिशय वेगवान महिलांसाठी कर्ज, बचत गटासाठी कर्ज, ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्ज अर्बन बँक मान्य करत नाही. सेवानिवृत्तीला कर्ज देऊ नका म्हणतात, कारण त्याची मुदत संपलेली आहे. त्यांना आता यादव साहेब हा आपला नियम आहे अर्बन बँकात बऱ्याच ठिकाणी 7 वर्ष आले की कर्ज नाही, कारण हप्ते वसूल कसे करायचे, म्हणजे एक सारखी वृत्ती झाली. मग अर्बन बँकांपेक्षा पुढे लवचिकता म्हणून आम्ही मल्टीशेट काढली. आणि आश्चर्य म्हणजे मल्टीशेटच्या अल्पावधीत आमच्या 70 शाखा आणि आज मल्टीशेटचं बिझनेस सुद्धा 850 कोटीपर्यंत गेला. आणि मग हे करत असताना मनोरमा सखी मंचच्या माध्यमातून महिलांचं काम, महिला सक्षमीकरण हे करत असताना असं लक्षात आलं की महिला बचत गटासाठी स्वतंत्र पतसंस्था काढावी. आणि म्हणून महिला बचत गटाच्या आम्ही मनोरमा स्वयंसहायता महिला बचत गट स्वतंत्र पतसंस्था काढली. आणि महिलांच्या उद्योग व्यवसायासाठी म्हणून डॉक्टर रुचा मोरे शोभाताई यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास महिला उद्योजक संस्था काढली. अशा वेगवेगळ्या संस्थांचं हे नेटवर्क यादव साहेब आपण गोळा केलं आणि त्याची मनोरमा परिवार म्हणजे मनोरमा परिवारात 10 संस्था आहेत. आणि मग आरोग्य सेवा पूरक असतील, इतर काही सेवा पूरक असतील, या सर्वांचं एक मत करत असताना हे टीमवर गेलं ना, हे एकट्यामुळे शक्य झालं नाही. अनेक सकारातले संचालक, सकारात मार्गदर्शक मान्य आपल्यासारखे आम्हाला हितचिंतक लाभले. आपण मला आरडीडीमध्ये मी असताना खूप मदत केली, रेशला आपण वारंवार भेटत होतो, तुम्ही सर्व खात्याची धुरा संभाळत असताना अतिशय सहज सुलभ साध्या पद्धतीने तुम्ही कधी पण कॉम्प्लिकेशन हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पटापट निर्णय दिलेले आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली काम केल्याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी. त्यावेळी आमची खूप गल इच्छा व्हायची बापूसाहेबांची यांची की आपण बँकेला भेट द्यायची, कार्यक्रम करायचा, रोपे वर्ष नुकताच झाला आणि ही इमारतीचं सुद्धा आम्ही उद्घाटन कोरोनामुळे करू शकलो नव्हतो. मग आज मला इच्छा म्हणून आम्ही पत्र मध्यंतरी दिलं आपल्याला की या बँकेला भेट द्यावी, तेवढे पाय लागले. आता हे पहिली म्हणजे मंत्री साहेब आहेत की तुम्ही आमच्याकडे भेट दिल्यामुळे मला आता आधा आश्वास सांगत दादाच्याखाली या बँकेची इमारतीचं दिसर वाटचाल झालं. मनोरमा बँक परिवार म्हटल्याचं साहेब आता की मनोरम बँक आहे, मनोरम मल्टी स्टेट आहे की ज्याच्या 70 शाखा आहेत, त्यातल्या जवळजवळ आमच्या 30 शाखा ह्या ग्रामीण भागात आहेत. आणि ग्रामीण भागातल्या महिलांना आम्ही 30 ते 50 हजारापर्यंत कर्ज देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आम्ही खूप पद्धतीने त्यांना प्रयत्न करतो. आणि हा जो 2000 कोटीचा जो आमचा सध्या व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मनोरमा परिवारातल्या 6 पतसंस्था सुद्धा आहेत, म्हणजे आर्थिक संस्था एकत्रून एकत्रपणे काम करता तो मनोरमा परिवार. आणि इथं विशेष सांगायचं म्हणजे मनोरमा हे माझ्या सासूबाईंचं नाव आहे आणि आईची ऊर्जा ज्या परिवाराला असते, ज्या संस्थेमध्ये असते, तर तिथं नेहमी सकारात्मक कामं होतात आणि याचा अनुभव आम्ही या ठिकाणी. आणि माझे सासरे शिक्षणाधिकारी होते त्यामुळे नैतिक चालणारा हा परिवार आहे,
आज आमच्याकडे दोन CA सुद्धा या ठिकाणी आहेत की प्रत्येक गोष्ट करत असताना मोजून मापून काय करता येईल आपल्याला जास्तीत जास्त अशा पद्धतीने आपण काम करतो. 5 वर्ष सलग MPS सुद्धा आमचा 0% आहे की असं नाहीये की रिकव्हरी लागोपाठ 5 वर्ष आणि तो RBI ऑथराइज केलेला आहे की जेणेकरून आपण समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो की आज आमच्याकडे जवळजवळ 300 स्टाफ आहे आणि ग्रामीण भागातनं आम्हाला जो चांगला रिस्पॉन्स येतो की तुम्हाला सांगते वडाळ्यासारख्या ग्रामीण भागात की आम्ही महिलांना 30 ते 50 हजार कर्ज दिलं तर 10 तारखेपर्यंत हप्ते भरा म्हणलं तर 5 तारखेपर्यंत इतका रेग्युलर महिलांचा आपल्याला रिस्पॉन्स चांगला आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं ध्येय गाठू शकतो आणि मनोरमा परिवाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचण्याचं किंवा स्मार्ट सोलापूर पोहोचण्या करण्यासाठी जो आमचा काही प्रयत्न आहे तो आम्ही करत असतो. साहेबांच्या माध्यमातून आहे, सगळ्यांच्या मार्गदर्शनच्या माध्यमातून असेल की तुमचंही मार्गदर्शन आमच्या स्टाफला मिळावं. आपण बँकेला भेट दिली, आपण आलात, त्याबद्दल आभारी आहे. माझ्याकडनं एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून आपले आणि आपल्या पक्षाचे मनापासून आभार मानतो भावी देणारे, कारण की आपल्यामुळे ते शक्य झालं. तो असेल 370 मुद्दा असेल, भरपूर गोष्टी आहेत जे अंमलात येत आहेत आणि सामान्य नागरिक म्हणून म्हणजे आज आम्ही सोलापूरात इतके वर्ष आहोत जी कनेक्टिव्हिटी आज पाहायला मिळते आहे. कुठेही जाताना रोड असेल हे डेव्हलपमेंट आपल्यामुळे पाहायला मिळाली, खूप फास्ट आहे. वंदे भारत एक्सप्रेस असेल, खूप गोष्टी अशा आहेत की डे टू डे येतात. मला वाटतं डिजिटलायझेशन सुद्धा जे बँकेचं झालं आहे, गुगल पे वापरतोय, सर्व गोष्टी वापरतोय, हे देखील आपल्यामुळं मला वाटतं की नोटबंदीनंतर बऱ्याचदा टीका झाल्या, पण आज कुठे तरी तुम्ही रस्त्यावर जरी गेला भाजी घेताना सुद्धा त्यांच्याकडे गुगल पेच स्कॅनर आहे आणि हे शक्य झालं आपल्या सरकारमुळे, त्याबद्दल मी आभारी आहे. असाच विकास होत राहावा आणि आपली साथ मिळावी हेच इच्छा व्यक्त करतो. सोलापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रातली अत्यंत अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जाते. 1996-97 साली सुरू झालेली ही घोडदौड 15 लाखापासून शेअर्स आदरणीय सदाशिवराव मोरे साहेबांनी सुरू केलेली ही बँक, ह्यांचे आदरणीय मोरे साहेबांचे ते पिताश्री होते, त्यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही बँक आज 2000 कोटीचा व्यवसाय पूर्ण करते. या माध्यमातून मनोरमा परिवारानं आत्तापर्यंत जवळजवळ 10,000 कुटुंबियांशी जोडणारा हा मोठा परिवार आहे. 10,000 सभासद आहे, 10,000 पेक्षा अधिक सभासद, डायरेक्ट कनेक्टिव्हिटी असणारा हा परिवार, आदरणीय श्रीकांतजी मोरे साहेबांनी उभं केलेला, अत्यंत कौशल्याने उभं केलेला हा परिवार संपूर्ण ह्या जिल्ह्यामध्ये नव्हे पुण्यापर्यंत या बँकेच्या 7 शाखांच्या माध्यमातून काम चालतं. मनोरमा कोऑपरेटिव्ह मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी देखील या माध्यमातून काम चालतं. जवळजवळ 70+ शाखा पूर्ण राज्यभर या मनोरमा परिवाराच्या आहेत. 70 शाखा अतिशय वेगळ्या पद्धतीने काम चालू असतं साहेब. या बँकेनं केवळ आर्थिक व्यवहारच केले नाही किंवा आर्थिक बाबतीतच क्रांती केली नाही तर सोलापूरचा मान मनका मस्तक आणि मनगट सशक्त करण्यासाठी जे जे काही म्हणून करता येईल विकासाची सगळी माध्यमं आयुध वापरण्याचं काम या बँकेने केलेलं आहे. या बँकेच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा साहित्य संमेलन असतील, त्याचबरोबर जागर असोसिएशनच्या माध्यमातून, क्लबच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना बळ देण्याचं काम असेल किंवा इतर शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत काम असेल, अशा अनेक माध्यमातून मनोरमा परिवार सातत्यानं कार्यरत असताना दिसतो. अशा ह्या परिवारात आपलं मनोभावे आम्ही स्वागत करतो. आम्ही सर्वच कार्यक्रम असतील, सभासद असतील, अतिशय आनंदी आहोत. कारण आमची बँक आदरणीय एक DDR आणि डेप्युटी डायरेक्टर सरकारमध्ये होते, त्याच्यामुळे आमच्या बँकेमध्ये जे काही कारभार चालतो त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली अतिशय शिस्तपूर्वक आहे आणि प्रत्येक गोष्टीचं 100% त्याच्यावरचं ऑडिट करून प्रत्येक गोष्टीचं साहेब बारकाईने लक्ष देतात. म्हणून दादा आमच्यासारखे युवक अनेक युवक आहेत की जे मनोरमा बँकेमुळे आज वेगळ्या चांगल्या पोस्टवरती किंवा चांगल्या ह्याच्यावरती काम करत आहेत. आज मनोरमा बँकेचे सर्वसाधारण 7 ब्रँच आहेत, त्याच्यामध्ये पंढरपूर असेल, अकोलापूर असेल, सोलापूर असेल, या प्रत्येक ठिकाणी सायकल दुकानापासून शुगर फॅक्टरीपर्यंत सगळ्या लोकांना फायनान्स द्यायचं काम मनोरमा बँकेचे माध्यमातून. 25 वर्षापूर्वी मनोरमा बँक 1997 साली स्थापन झाली, यामध्ये
मनोरमा बँक परिवारामध्ये मनोरमा बँक आहे, मल्टी स्टेट आहे आणि 6 संस्था आहेत आणि एकूण 2000 कोटींचा आमचा वाटचाल आहे परिवाराची. यामध्ये मनोरमा परिवार 950 कोटींचा आहे, मनोरम बँक मनोरम मल्टी स्टेट 1400 कोटींचे आणि अशा एकंदरीत सगळ्या 2000 कोटींकडे आमचा मनोरमा परिवार वाटचाल करत आहे. आपली साथ आम्हाला सदैव असू दे. आणि यामध्ये असं महत्वाची गोष्ट म्हणजे 5 वर्ष सलग 5 वर्ष आमचा NPA 0% आहे. आमची वेल फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेजर बँक मध्ये आम्हाला जोडबाळू पेठ मध्ये आता एक नवीन शाखा ओपन करतोय आम्ही या मार्च मध्ये. तर अशा पद्धतीने आमचा म्हणजे वाटचाल चालली ती खूप खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. सतत ए ग्रेड आहे RBIच्या इन्स्पेक्शन मध्ये, कायम आम्हाला ए ग्रेड मिळतो, ऑडिट वर ए आहे आणि कायम सोलापूरकरांची पण. बँकेच्या वतीनं श्रीरामाची मूर्ती, शाल आणि श्रीफळ देऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा सत्कार चेअरमन माननीय श्रीकांतजी मोरे यांनी केला. यावेळी मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ शोभाताई मोरे, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, संचालक डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर रुचा मोरे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश गायकवाड, संचालक गजेंद्र साळुंखे, दत्तामामा मुळे, CA मैनुद्दीन नदाफ, विकास सक्री, ऑडिटर ऋषिकेश शहा, मोहन डांगरे, मोहन गायकवाड, मधुकर आठवले, बँकेच्या CEO शिल्पा कुलकर्णी, माधवराव गव्हाणे, विलास मोरे, गुरुलिंग कन्नूरकर, माधवराव गव्हाणे, डॉक्टर महादेव देशमुख, घनश्याम दायमा, सौ विद्या लोलगे, याचबरोबर साक्षेप ज्येष्ठ नागरिक संघ आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सौ शोभाताई मोरे यांनी प्रास्ताविक केलं, अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं, तर व्हाईस चेअरमन संतोषजी सुरवसे यांनी आभार मानले.